शाहू महाराजांचा लावा, बाबासाहेबांचा लावा, कर्मवीर भाऊराव पाटलांचा लावा, ते सरस्वतीचा फोटो, शारदा मातेचा फोटो, जिना आम्ही कधी पाहिलं नाही, जिने आम्हाला काही शिकवलं नाही, आणि जर असेलच शिकवलं तर फक्त 3% लोकांना शिकवलं आणि आम्हाला दूर ठेवलं, त्याची पूजा कशासाठी करायची आहे? सरस्वती विद्येची देवता आहे, सरस्वती कलेची देवता आहे, आणि आमच्या संस्कृतीमध्ये सरस्वतीचा हा मान आहे। ज्याला भारतीय संस्कृती मान्य नसेल, परंपरा मान्य नसतील आणि हिंदुत्व ज्याला मान्य नसेल असाच व्यक्ती अशा प्रकारचं बोलू शकतो। महापुरुषांचे फोटो लावा ना, पण त्याकरता सरस्वतीचा फोटो हटवण्याची गरज काय आहे? हे सरकार कुठल्याही परिस्थितीत सरस्वतीचा फोटो हटवणार नाही। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सरस्वती देवीवर केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरण चांगलं स्थापले। शाळेत महापुरुषांचे फोटो लावले पाहिजे, त्याऐवजी शाळेत सरस्वती आणि शारदा मातेचे फोटो का लावले जातात असं विधान भुजबळ यांनी केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं। त्यांच्या या विधानाचं काही लोकांकडून समर्थन करण्यात येतंय, तर काहींनी या वक्तव्याचा निषेध केलाय। त्यांच्या या विधानावर शिंदे फडणवीस सरकारतर्फे शाळेतील सरस्वती देवीचे फोटो हे सरकार काढणार नाही अशी प्रतिक्रिया देण्यात आली आहे। अशातच आता या संपूर्ण प्रकरणावर स्वतः छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिलंय। पाहूयात भुजबळ याबाबत काय म्हणतात। आता देशाच्या विरुद्ध काय बोललो वगैरे ती तुमचं तर गोष्ट वेगळी आहे, पण माझं मत मांडण्याची मला परवानगी आहे आणि ती माझ्या संस्थेचे जे सभासद आहेत त्यांच्या समोर मी बोलत होतो। आणि विषय काय होता तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी जो स्थापन केलेला सत्यशोधक समाज, त्याला 150 वर्ष आता वर्ष आहे, तर त्यानिमित्तानं हा कार्यक्रम होता। आणि त्यामध्ये या समाज सुधारण्याच्या बाबतीमध्ये आणि सत्यशोधक समाजाच्या बाबतीत फुले शाहू आंबेडकरांच्या बाबतीमध्ये जे लिखाण करतात अशा महनीय व्यक्तींचा आदर सत्कार प्रातिनिधिक स्वरूपात करणं हा तो कार्यक्रम होता। बरं, मी म्हणालो किंवा आपण शाळेतल्या पहिल्याच दिवशी म्हणजे सरस्वतीची पूजा वगैरे करतो, आपण इथे आपले हे देव हे आहेत यांची पूजा आपण का नाही करत? छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं, यांनी आपल्याला जे आहे त्यांचा इतिहास तुम्हाला कल्पना आहे, महात्मा फुलांचा, सावित्रीबाईंचा, शाहू महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, फातिमा शेख, एवढंच नाही तर मी तर म्हणेन अण्णासाहेब कर्वे ज्याने महिलांसाठी काम केलं, हे म्हटलं आपले देव आहेत, यांनी आपल्यासाठी शिक्षणाची कवाडं उघडी केली, प्रत्यक्ष यांनी आपल्याला शिकवलं आणि ते शिक्षण आपल्याला ते देत असताना यांना प्रचंड प्रमाणामध्ये विरोध सहन करावा लागला। दगड थोंडे शेणाचा मारा ह्या लोकांनी खाल्ला। एवढंच नाही, मी तिथे एक गोष्ट सुद्धा सांगितली, डॉक्टर मला तो विश्राम घोले त्यांनी आपल्या मुलीला शाळेत पाठवलं, ते मोठे डॉक्टर होते सर्जन की माझी तू शीख म्हणून, तर ज्या लोकांचा विरोध होता त्यांनी काचेची पूड करून लाडू तिला खायला दिला आणि आतल्यात रक्तस्राव होऊन ती काशीबाई मेली। त्या मुलीचं नाव 9 वर्षात बाहुली होऊन तिथे ती धावत वगैरे, तिथे पूर्वी स्मृती होती पुण्यामध्ये, आता ते नाही आहे तिथे। तर आपलं हे एवढ्या त्रासातून त्यांनी आपल्याला शिक्षण देण्याचा कार्यक्रम केला, त्यांची आपण पूजा का करायची का करत नाही? आपण हे मी बोललो की आपण तुम्ही सरस्वती देवींची पूजा करता, तर सरस्वती देवीने तर आपल्याला शिकवलं, आपल्याला शिक्षण या लोकांनी दिलं, गुरुजींच्या आपण पाया पडतो ते शिक्षण देतात म्हणून, आई वडिलांच्या पाया पडतो शिक्षण देतात म्हणून, तर प्रत्यक्ष हे लोक आहेत ना आपल्याला ज्याने शिक्षणाची कवाड उघडी केली। पण मी सरस्वती देवींना त्यांचा आपण जी पूजा करतो आहोत, तर त्यांनी तर आपल्याकडे शिकवलं नाही, काय कधी काही
शाळा काढल्या किंवा, आणि मी हे पण म्हणालो की महात्मा फुलांनी ही चळवळ सुरू करण्याच्या अगोदर जर सरस्वती देवी विद्येच्या देवी, तर मग तमाम बहुजन समाजाला शिक्षणापासून का दूर ठेवण्यात आलं? ब्राह्मणांच्या मुलींना सुद्धा शिक्षणापासून दूर ठेवण्यात आलं. म्हणजे पहिली शाळा सावित्रीबाई फुलांनी जी भिडाच्या वाड्यात काढली भिडांच्या, त्याच्यामध्ये सहा मुली आल्या, त्यातल्या चार मुली या ब्राह्मणांच्या होत्या, एक धनगराची एक कुणबी. तर ह्या अडचणीतून हे सगळं झालेलं आहे. तर आम्हाला त्यांनी शिक्षण काय, आम्हाला शिक्षणापासून दूर ठेवलं का? मग त्या ती पूजा करण्याऐवजी यांची पूजा आपण का करायची नाही ज्याने आपल्याला शिक्षण दिलं? हा माझा म्हणण्याचा मुद्दा होता. कोणाचे फोटो काढा तोडा असा काही मुद्दा नव्हता. प्रश्न राहिला हा एकदम राजकीय जो विषय बनवला जातो आहे, त्या माझ्या सगळ्या मित्रांना सांगायचं आहे. मी सुद्धा हिंदू आहे. हे आमच्या येवला लकोटमगाव मंदिर देवीचं बघा किती मोठं काम आम्ही केलं. वडांगळीला काम केलं, सप्तशृंगी गडावर फ्युनिक्युलर ट्रॉलीचं आम्ही काम केलं. कुंभमेळ्याच्या वेळेला सुद्धा इधर रिंग रोड आउटर रिंग रोड तुमच्या काय म्हणतात ते त्र्यंबकेश्वरला जायला मोठा रस्ता तयार केला. आम्ही हिंदू आहोत ना. आमच्याही घरामध्ये जे आहे अजून ती घटस्थापना अमुक तमुक. मी सुद्धा देवीच्या दर्शनाला जातो. देव म्हणजे जी काही कुलदेवता भवानी माता सप्तशृंगी माता मी जातो, खंडोबाला जातो. त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये घरामध्ये कुटुंब कुठल्या देवाची पूजा करा हा तुमचा प्रश्न आहे. फुले शाहू आंबेडकरांनी सांगितलं की अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका. आणि माझं म्हणणं एवढंच होतं की शाळेतल्या पहिल्या दिवसापासून आपण हे फुले शाहू आंबेडकर सयाजीराव गायकवाड असेल किंवा भाऊराव पाटील असतील का कर ह्या सगळ्यांना बाजूला ठेवून आपण जे करतो आहोत ते योग्य नाही, एवढंच माझं म्हणणं.